शिक्षणाला मानवी जीवनात अनन्यसाधारण महत्व असून शिक्षण समृद्ध जीवनाचा मार्ग आहे, त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने उच्च शिक्षणाची कास धरली पाहिजे, असे प्रतिपादन पनवेल तालुका पत्रकार विकास संस्थेचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील यांनी कष्टकरी नगर मोफत शालेय साहित्याचे वाटप कार्यक्रमावेळी केले. शिक्षणाला मानवी जीवनात अनन्यसाधारण महत्व असून शिक्षण समृद्ध जीवनाचा मार्ग आहे, त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणाची कास धरली पाहिजे, असे प्रतिपादन पनवेल तालुका पत्रकार विकास संस्थेचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील यांनी कष्टकरी नगर मोफत शालेय साहित्याचे वाटप कार्यक्रमावेळी केले. पनवेल तालुका पत्रकार विकास संस्थेचे सल्लागार डॉक्टर संजय सोनावणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रायगड जिल्हा परिषदेच्या कष्टकरी नगर शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी डॉक्टर संजय सोनावणे, संस्थेचे सदस्य संजय कदम, विवेक पाटील, हरेश साठे, सुनील राठोड, संकेत भोईर, तुराडे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच विश्वनाथ गायकवाड, शिक्षिका अनिता वाघमारे, शर्मिला उपरे, शिक्षक अशोक नेटके आदी उपस्थित होते. आज माझा वाढदिवस आहे आणि हा वाढदिवस तुमच्यासोबत साजरा करण्याची मला जी संधी मिळाली त्याबद्दल मी खरोखरच तुम्हाला धन्यवाद देतो. हा जो कार्यक्रम आहे माझ्या वाढदिवसाचा, पाटील साहेबांनी 8 दिवसापूर्वी मला फोन करून सांगितलं की वाढदिवसाच्या निमित्तानं आपण एक कार्यक्रम घेऊया, मुलांना शालेय वस्तू वाटप करूया, आणि त्यांनी 8 दिवसापूर्वी मला सांगितलं आपल्या शाळेचं नाव असं, या शाळेमध्ये आपल्याला जाऊन ते वाटप करायचं आहे, आणि त्याप्रमाणे मग आम्ही नियोजन केलं आणि पाटील साहेब सतत त्याचा पाठपुरावा करत होते, काय लागणार आहे, काय कशा वस्तू लागतील, वह्या, पेन्सिल, कंपास ह्या सगळ्यांची व्यवस्था त्यांनी माझ्याकडनं म्हणजे मला मार्गदर्शन करून ते आम्ही केलेले आहेत. आणि खरोखर आजची ही जी शाळा निवडली आहे ही मला पण समाधान वाटतं की मी गरजू मुलांसाठी आज त्याचा उपयोग होणार आहे, आणि ह्या मुलांनी जी मुलं आहेत तुम्ही भविष्यात देशाचे, तर खरोखर तुम्ही शिकले पाहिजेत, शिकाल तर मोठे व्हाल, शिक्षणाशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही, तर तुम्ही शिका. आता तुम्ही लहान आहात, तुमचं वय लहान आहे, तुमच्यावर चांगले संस्कार गुरुजन करतायत आणि तुम्ही निश्चित त्याचं पुढे योगदान चांगलं कराल अशी मला आशा आहे.